सुदृढ इकडे बघा इकडे सिक्स पॅक
बिस्किट पुढे ठेवायचे का? ओ बाका, तुम्हाला काय कळणार हो बॉडी बिल्डिंग, ट्रायसेप्स थायसेप, काय समजणार तुम्हाला? तुम्हाला तर डेमोच दाखवत बघा. स्टुडंट स्टार्ट. त्याला काय चौनी डान्स नाही म्हणत, त्याला म्हणतात बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग पोझिंग. तुम्हाला काय माहिती याला किती मेहनत लागते? व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, सप्लिमेंट्स, स्टेरॉइड्स आणि दररोज 12 अंडीज. लायकली नाही बंडी घालायची म्हणे अंडीज. अरे योगासनाचं स्थान खूप मोठे, मी सांगतो ते करा. अरे चल चल, एक दीर्घ श्वास घ्या. मी सांगत नाही तोपर्यंत सोडू नका. आला का लाक्यावरचा धूर बाहेर? अरे मुलांनो, तुम्ही लक्षात घेत नाहीये. अरे ऐकताय का तुम्ही? अरे आपल्या प्राचीन काळातील योगासन आणि आयुर्वेदाचं खूप महत्व आहे. तुम्हाला माहितीये का, योगासनामुळे फक्त शरीर स्वस्थ नाही राहत तर मन सुद्धा स्वस्थ राहतं. अरे तुम्हाला माहितीये, तुम्ही ॲलोपॅथीच औषध घेता पण ते मोठ्या आजारांसाठी चांगले आहेत, पण अरे लहान आजारांसाठी तरी तुम्ही आयुर्वेदाचं घ्या. लक्षात येतं का मी काय म्हणतोय? याच्यात तुमचाच फायदा आहे. अरे दयमुडे का दयमुड सॅल्यूट कर पॉपी कल्टी मार. काय चांगलं सांगायला गेलं तर ऐकायला नको. अरे ही मुलं आहे ना, ऐकण्याच्या पलीकडे गेली आहेत. अहो तुम्ही बरोबर म्हणताय, पण मला असं वाटलं आपण नेहमी यांच्याशी भांडत असतो तर आज समजावून सांगू त्यांना. अरे यांची आणि आपली वेवलेंथ जुळणं ना फार कठीण आहे. पण सीताराम राहून दे, सोडून देऊया. 9 सांगायची मैदानात यायचं. चल 20-20 घे 20-20. येस क्लीन बोल्ड. अरे अरे बाळा, काय काय झालं? अहो काका, माझा मोबाईल फुटला. अरे मोबाईल, तुला बॉल तर लागलेला आहे ना? बॉल लागला, मोबाईल फुटलाय. अरे मोबाईल फाडणार रे, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तो खाली पडणार. अहो 40,000 होता तो. अरे जाऊ दे. तुला माहित नसेल, तुझे बाबा जेव्हा लहान होते ना तेव्हा त्यांनी मला जोरात चेंडू फेकून मारला होता. मला एवढा मोठा डेंगू आला होता पण मी त्यांना माफ केलं. बघ माझा मोठेपणा किती. आता हे मोबाईल काय जाऊ दे. चल काका, तुम्ही माफ केलं असेल मी माफ करणार नाही. अहो माझा मोबाईल फुटला. आता मी क्रिकेट कशावर खेळणार? आमच्यासाठी लहान लहान पोरं इथे क्रिकेट नाही खेळणार. अरे मैदान ओसाड पडेल. फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट. एवढं जर असेल ना तर मोबाईल घरी ड्रॉवर मध्ये ठेवण्याचं. काय काका, तुमचं काय धरवे घरी? अरे या गोष्टी घरीच खेळण्याच्या आहेत. हे टेम्पल रन, कॅन्डी क्रश, क्रिकेट घरी बसून खेळायचं मोबाईलवर. काय हो तुम्हाला काय लागतंय बोलायला? इकडे घरी आम्हाला आई ठेवून देत नाही आणि तुम्ही इकडे म्हातारे. म्हातारा म्हणून बोलतो रे. अरे तुमच्या सारख्या तरुणांनी खेळायचे खेळ आमच्या सारखे म्हातारे खेळतात, तुम्हाला काय कळणार मैदानी खेळांचं महत्व? आपले देशी खेळ खो खो, कबड्डी, लंगडी, आटेपाट, विट्टी दांडू. अरे तुम्ही कधी पाहिले का तरी हे खेळ? या खेळाची मजाच काही और असते. काका आता लेक्चर देऊ नका. बुजुर्ग कुठले, मला मोबाईलचे 40,000 रुपये भरून द्या. लागलाय त्याचे 40 रुपये देऊ का? हो मी कोर्टात जाईल ना. पोलिसांकडे जा. ओ मी केस टाकेन तुमच्यावर. काय करायचं ते कर. ओ देते की नाही पैसे? नाही दे. हे असे आणि त्याच्यापेक्षा वर्तन. हे बघा,
प्रमाणे या वर्षी पाणीपत सोसायटी मध्ये सत्यनाची महापूजा आली आणि सोसायटीच्या आवाराला रणांगणाचे रूप आले. पिढीतील अंतरकापत निर्माण झालेली ही स्पर्धा अधिकाधिकच वाढत गेली, कदाचित रंगत गेली. दोन्ही गट तितक्याच ताकदीनी आणि तयारीनी समोरासमोर उभे ठाकले. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. वेलकम भाई और बहनों, सालावत प्रमाणे आपल्या पानीपत सोसायटीच्या या स्पर्धेचं अँकरिंग मी करतोय, द वन अँड ओनली दर्दी दिनकर. तो हम इस स्पर्धा की शुरुआत करते हैं गणेश बाप्पा को वंदन करके. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा. तो हम स्पर्धा को शुरुआत करते हैं अभी. आपल्या बरोबर आहे दोन संघ. माझ्या डावीकडे आहे जवानी दिवानी संघ, डर के आगे चीते. आणि माझ्या उजवीकडे आहे बुड्ढा होगा त्याला बाप संघ. आज कुछ तूफानी करते हैं. तर आपण स्पर्धेला सुरुवात करतो आहोत. पहिली स्पर्धा आहे आगळी वेगळी अशी संगीत स्पर्धा. तर पहिली संधी जाती आहे बुड्ढा होगा त्याला बाप या संघाला. या या Thank you.
का भाऊ कोण आहे? अरे हाच तो अजय देवगन. अरे आता बॉबी देवल द लीजेंड. अरे तुमच्या सारखी मूर्ख पिढी ज्याचे आदर्श बॉलिवूड आहेत तो ह्या आदर्श व्यक्तिमत्वाला काय ओळखणार? हा आहे आमचा भगत. आता आपल्या समोर येतोय जवानी दिवानी टीमचा कॅन्डिडेट. या मन बलवान लागे चट्टान रहे मैदान में आगे. अरे हा आपला कोर कोपऱ्याचा माझे ना कचरा उडतो तो उघडा. अरे माझ्या ना रे तो नाही का ड्रंक अँड ड्राइव्ह केस मध्ये त्याने दोन जणांना उडवलं ना. त्याच्यावर नाही का हरण्याच्या शिकारीची केस चालू आहे. कसली वेशभूषा एवढे कारण येतात आपले दाप दाप दापांग दापांग उडवडी वाढतं काय तुम्हाला? समजतो तुम्हाला. तुला काय वाटलं या गर्दीत लपून बसला म्हणजे का तू सापडणार नाही? काय केलं मी काय केलं? अरे तुझ्यासारखे तर छप्पन कोळून पेलत मी. हा नीट राहायचं. थांबा 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 काय झालं? काय तुम्ही मध्ये पडू नका. थांबा जरा. मी पण एक रिटायर कर्नल आहे. काय झालं ते सांगा. तुम्हाला माहित नाही याने काय केलं ते? सांगतोस सांगतोस कोकीन सापडली माझ्या बागेत. कोकीन कोकीन सापडल्याच्या बागेत. अहो पण कसं शक्य आहे? हा किती लहान आहे. हा तुम्हाला माहित नाही याच्यासारखी शेंबडी पोडा आहेत ना ड्रग्स रॅकेट चालवतात. 20 वर्षाचा अनुभव आहे मला. हा काय केलं ते माझं आहे ते तुझं नाही येते. थांबा 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 मारू नका थांबा. तो काय म्हणतोय तर ऐकून तर घ्या. हा सर करा. बाळा जे काय झालंय ते खरं खरं सगळं सांग. सांग लवकर. काल रात्री मी मित्रांबरोबर पार्टीला गेलो होतो तेव्हा माझ्या बॅगेत नकळत त्यांनी कोकीन टाकली. ते मला सकाळी उठून कळालं. त्यानंतर मी खूप घाबरून गेलो. त्यांनी मला धमकी दिली की तुला तुला कोणा सांगितलं तर मी तुम्हाला मारून टाकू. हा जे सांगतोय ते खरंही असू शकतं. हो खरंही असू शकत. कशावर? आम्ही याला लहानपणापासून ओळखतो. हा असं काही करणार नाही. आमच्या समोर हा लहानाचा मोठा झालाय. हवं तर आम्ही जामीन देतो. बघा तुम्ही सगळी मोठी माणसं आहात म्हणून तुम्हाला सांगतो जर हा खरं बोलत असेल तर याला माफीचा साक्षीदार म्हणून सोडून देऊ. पण जर हा खोटं बोलत असेल तर याला कुठला होणार. पण आता मला याला न्यावा लागेल. ओके अरे बघा बघा अरे काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे आम्हाला किती त्रास होतो माहितीये का तुम्हाला? हो काका आता तुम्ही सगळा सरसकट दोष आमच्यावर नका लादू. अरे हेच 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 सांगायचंय मला तुम्हाला. अरे तुम्हाला ना ऐकून घेण्याची सवयच नाही उरली. अरे तुम्हाला माहिती आहे तुम्ही न कळत अयोग्य विचाराचं अनुकरण करताय. योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला निवडता येतच नाहीये. हा केमिकल लोचा ना तो तुमच्या विचार पद्धतीत आहे. अरे शुद्ध ज्ञानाचा मूळ विचार सोडून गडूळ विचार करण्याची सवय लागली या कात्यांना. हो का काय कळतंय आम्हाला सगळं. अरे मुलांनो स्टेटस स्टँडर्ड लिव टुडे या व्याख्यातच तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बसवलंय रे. फॅशन थ्रिल बॉलिवूड या गोष्टींची भुरळ पडली आहे तुम्हाला. किंबहुना काही लोक हेच तुमच्या मनावर बिंबवत आहेत. आदर आणि कृतज्ञता या दोन विचारांवर चांगला समाज आणि चांगला माणूस निर्माण होतो आणि हेच विचार तुम्ही मागे टाकत चाललात. काका मी बोलताय ते बरोबर आहे. तुम्ही आम्हाला बोलायची संधीच देत नाही. बोल 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 बोल. आजूबाजूचं जग ज्या वेगाने पुढे जाते आता मी मागे त्यांना राहू ना अशी भीती सतत आमच्या मनात असते. बरोबर आहे. पॉइंट आहे काका. जरा तुम्ही आमच्या जागेवर येऊन तर पहा मग तुम्हाला कळेल तुमचा काळ कसा होता आणि आमचा काळ कसा आहे. अहो काका या प्रगतीच्या पथावर आम्हाला वेगाने धावावंच लागतं. कधीतरी शॉर्टकट इज अ मस्ट असा टर्न घ्यावा लागतो आम्हाला. अरे अरे पण बेटा
या शर्यतीत या रॅट रेस मध्ये स्पर्धेच्या युगात धावता धावता तुम्ही धावाले आणि या रॅट रेस मध्ये तुम्ही जिंकाले, पण जिंकून काय फायदा, शेवटी उंदीरच ना। तुमचं कसं झालंय माहितीये का, तुमचं ना बुमरँग सारखं झालंय, जिथून सुरुवात करताय ना तिथेच तिथेच परत परत येत आहे। अरे एवढं करून मिळवलं काय हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला, भेडसावतोय तुम्हाला सतत। अरे शांती काय आहे, समाधान काय आहे, या गोष्टी तुम्ही हरवून बसलात, जगण्याऐवजी धावणं स्वीकारलंय तुम्ही। अहो काका, हे आम्हाला सगळं तेव्हा समजतं जेव्हा तुमच्यासारख्या थोर लोकांचे अनुभव आमच्या कानी पडतात, पण बघा ना आतापर्यंत आपण फक्त भांड्याचा झालो। हो आणि म्हणूनच आपलं कधी पटलं नाही। आता बघा ना तो राजस आमच्यासारखाच तरुण मुलगा, पण काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं त्याला, तुमचा अनुभव आज होता म्हणून हे प्रकरण हाताळलं गेलं। अरे पण हा आमचा अनुभव, आमचं सगळं जीवन आम्ही तुमच्या कानी कपाळी ओरडायला येतो, पण तुम्ही कधी ऐकता, हा ऐकता का? ओ काका, पण तुमचा हा समजवण्याचा मार्ग सुद्धा चुकीचाच आहे ना। हा तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला मागे लागता, आमच्या अंगावरती ओरडता, प्रत्येक वेळेला आपली मतं आम्हाला ठासून सांगायला लागता, बरोबर आहे ना? पटतंय ना तुम्हाला? अरे पण या देशाची मूळ संस्कृती आपल्या युवा पिढीवर अवलंबून आहे, असं असं ह्या भूलपातांना बळी पडून चालणार नाही रे। हा अरे ऐका मला, आम्हाला आमची चूक कळली आहे, पण तशी तुम्ही तुमची पण चूक मान्य करा ना। आम्ही जसं अनुभवाने मोठे झालो तर आमचा अनुभव तुमच्या कामी यायला पाहिजे की नाही, मग थोडा संवाद तुमच्याकडनं पण झाला पाहिजे। आता ह्या राजाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो, आता आपण भांडण भेटूया, सगळ्यांनी एकत्र येऊया, हा चालेल ना? आता आपण मित्र बनूया। हा मित्र? हो काय, अरे वा थँक्यू काका। अरे नमस्कार, काय करताय? हाय फाय द्या, हाय फाय।